नागपंचमीला जो बारी मंडळाचा नागाच्या पाठीची पूजा करून बारी म्हटली जाते त्या देवाला शांत करण्यासाठी घृष्णेश्वरीतून पायाला कावळ पाणी आणले जाते. आपण पाहत असाल की हा महिना श्रावण मास आहे. या महिन्याला शुभ महिना समजले जाते कारण या महिन्यात नागपंचमी साजरी झाली होती आणि बारी मंडळी दरवर्षी 300 ते 200 किलोमीटरचा रस्ता हा पायंदळी करावा लागतो व तांब्याची कावड दोन पाण्याने भरलेली असते व ही यात्रा आता मध्यरात्रीपासून मेहकरकडे रवाना होत आहे. हे या कावड यात्रेचे महत्व आहे. समस्त कावड मंडळी बेलगाव. मेहकर प्रतिनिधी दीपक देशमुख, महाराष्ट्र न्यूज 10. वेरूळ ते बेलगाव बाई कावड मंडळ पाणी घेऊन जात आहे. आम्हाला बेलगावला येण्यासाठी 8 दिवस लागणार आहेत. जय भगवान. विनीत वानखेडे परिवार बेलगाव.